हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खूप सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने साईचं लोणी आणि लोण्याचं तूप कसं काढायचं ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी रवी घेतलेली आहे आणि एका भांड्यात पाणी उकळून घेतलेलं आहे. या पाण्यात आपल्याला 5 मिनिटं ही रवी ठेवायची आहे. एका भांड्यात साईचं दही घेतलेलं आहे. 5-6 दिवसांची साय आहे ही. मी ज्या भांड्यात लोणी करायचं आहे त्यामध्ये साय जमवून ठेवते. 1 दिवसाची साय आणि थोडं दूध यामध्ये टाकून 2 मोठे चमचे दही यात टाकायचं आणि मग हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि रोज जशी साय जमेल तशी यामध्ये टाकायची. तुम्हाला जर का ताक जास्त पाहिजे असेल तर दूध पण तुम्ही यात टाकू शकता. मी यामध्ये थोडं दूध पण टाकते. आणि हे भांडं रोज फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्या दिवशी आपल्याला लोणी करायचं आहे त्या दिवशी फ्रीजमधून हे भांडं 5 ते 6 तास आधी बाहेर काढून ठेवायचं. आता यामध्ये आपल्याला 1/2 लिटर नॉर्मल पाणी घालायचं आहे. हे खूप थंड नसायला पाहिजे मिश्रण आपलं. हे मिश्रण रूम टेम्परेचरवरचं असलं पाहिजे आणि यात पाणी पण आपण नॉर्मल जे पिण्यासाठी वापरतो तेच घातलेलं आहे. आता रवीने घुसळून आपण ह्याचं लोणी काढून घेऊ. ही पारंपरिक आणि सोपी पद्धत आहे. यामुळे भांडी खूप चिकट होत नाहीत आणि पसारा पण खूप होत नाही. फक्त हे लोणी यावरचं काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणजे मिक्सरमध्ये आपण काढतो त्याच्यापेक्षा 5 ते 10 मिनिटे जास्त लागतात. पण भांडी जास्त चिकट होत नाहीत याप्रमाणे लोणी काढण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे लागू शकतात किंवा 10-12 मिनिटे पण लागू शकतात. असं घुसळून आपण याचं लोणी काढून घेऊ. रवीने घुसळून असं लोणी काढताना मधूनमधून रवीने हे मिश्रण असं गोलगोल फिरवायचं म्हणजे लोणी लवकर निघतं यावरचं. आवश्यकता वाटली तर यामध्ये थोडं पाणी पण अजून टाकावं लागलं तर टाकू शकतो आपण मधून. याप्रमाणे असं घुसळून घेतल्यानंतर आता यावर थोडं थोडं लोणी येऊ लागलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. असं घुसळून घेतल्यानंतर आता आपण रवीने असं गोलगोल फिरवून घेऊ म्हणजे यावर लोणी लवकर येतं. मी यावरचं लोणी असं काढून घेते. तोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. हे पहा, सगळं सळून घेतल्यानंतर यावर लोणी आलेलं आहे. हे सगळं लोणी आपण रवीने एकत्र करून घेऊ. या पातेल्याला जे साईडने मिश्रण लागलेलं आहे ते पण आता आपण सगळं एकत्र करून घेऊ. मी आधी पण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत यूट्यूबवर लोणी काढण्याचे. फक्त साय आणि दह्याचं विजन टाकून कुकरमध्ये पण करून पाहिलं पण कुकरमध्ये खूप तूप वाया गेलं आणि पसारा पण खूप झाला. पातेल्यात पण दूध न टाकता फक्त साय आणि दही टाकून विरजण लावून ठेवलं होतं आणि पातेलं डायरेक्ट गॅसवर ठेवून करून पाहिलं पण पातेलं खूप जळालं आणि तुपाला पण खूप जळकट वास लागला. त्यामुळे ती पण पद्धत मला आवडली नाही. मिक्सरमध्ये पण करून पाहिलं पण मिक्सरमध्ये पण खूप भांडी चिकट होतात. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे लोणी असं काढून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे लोणी आता आपण 2 पाण्याने धुवून घेऊ. हे लोणी असं धुवून घेतल्यामुळे आपण तूप कढवतो तेव्हा तुपाला ताकाचा वास येत नाही. एका पातेल्यात हे लोणी काढून घेऊ. हे जे लोणी धुवून घेतलेलं पाणी आहे हे परत आपण ताकाच्या भांड्यात टाकू. परत एका पाण्याने आपण हे लोणी धुवून घेणार आहोत. हे ताक आहे हे खूप हेल्दी असतं. काही जण हे ताक वापरतात, काही जण वापरत नाहीत. पण हे ताक कढी करण्यासाठी, मसाला ताक करण्यासाठी किंवा नुसतंच पिण्यासाठी पण छान लागतं. हे राहिलेलं पाणी पण आपण या ताकामध्ये टाकलेलं आहे. आता आपण हे पातेलं साईडला ठेवू. रवीला लागलेलं लोणी पण आपण काढून घेऊ. आता गरम पाण्यात एकदा ही रवी घुसळून घेतली की खूप लवकर स्वच्छ होते. पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे हे लोण्याचं. गॅसची फ्लेम मोठी करून हे मिश्रण वितळलं की मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग याप्रमाणे चमच्याने सारखं हलवत राहायचं आणि हे लोणी कढवून घ्यायचं. असं सारखं हलवत राहिल्यामुळे या जे तुपाची जी बेरी असते ती जास्त खाली लागत नाही पातेल्याला आणि तूप चांगलं निघतं. इथे पहा तुम्ही, आता यातलं तूप वेगळं झालेलं आहे. या स्टेजला तुम्ही हे तूप गाळून घेऊ शकता पण मी तूप थोडंसं लालसर करते म्हणजे तूप छान खमंग लागतं खायला. याप्रमाणे हे मिश्रण असा फेस येऊ लागला यावर की मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे तूप स्टीलच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. गाळताना तुम्हाला हे तूप थोडं लालसर वाटत आहे,
आपण हे तूप थोडं लालसर कडवून घेतलेलं आहे आणि यातली गाळताना जी थोडी बेरी आत जाते त्यामुळे हे तूप तुम्हाला थोडंसं लालसर वाटत आहे। आता हे तूप थंड करण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि थंड झाल्यानंतर परत तुम्हाला दाखवते। सगळं तूप आपण गाळून घेतलेलं आहे। या पातेल्यात पण काही बेरी राहिलेली नाही आहे आणि पातेलं पण किती स्वच्छ आहे ते तुम्ही पाहू शकता। चमच्याने दाबून या बेरीतलं तूप असं काढून घ्यायचं आणि या गाळणीवर जी बेरी आहे ती परत आपल्याला पातेल्यात टाकायची आहे। हे पहा किती मस्त आपलं तूप तयार झालेलं आहे। आता आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या पातेल्यात तूप कडवलेलं आहे त्यामध्ये आपण ही बेरी टाकलेली आहे आणि यात एक वाटी पाणी टाकायचं। हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे। ही पातेल्याला लागलेली साईडची जी बेरी आहे ती पण आपण काढून चांगली मिक्स करून घेऊ। हे पाणी चांगलं उकळल्यानंतर आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे। यामुळे पातेलं लवकर स्वच्छ होतं आणि तूप बिलकुल वाया जात नाही। वाटीत आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे। हे गाळलेलं पाणी कोणत्याही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये किंवा कणिक मळण्यासाठी आपण वापरू शकतो। मी लोणी कडवून तूप करून घेतलेलं आहे। तुम्हाला फ्रेश बटर पाहिजे असेल घरगुती तर हे लोणी तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि कोणत्याही भाज्यांमध्ये वापरू शकता। हे पहा थंड झाल्यानंतर आपलं तूप किती मस्त झालेलं आहे। पहिल्यांदा किती लालसर दिसत होतं तर हे लालसर कशामुळे दिसत होतं, ही बेरी थोडीशी तुपामध्ये गेलेली होती आणि ही बेरी थंड झाल्यानंतर या तुपात अशी खाली जाऊन बसते। पहा किती मस्त आपलं तूप तयार झालेलं आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद। अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू। तोपर्यंत बाय।